नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. इंटिग्रेटेड बीएड सीईटी 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेटेड बीएडचा अभ्यासक्रम व गुणवितरण ह्या बाबी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रो, आपल्या इंटिग्रेटेड बीएड संदर्भात एक नोटिफिकेशन आलेला आहे जे की 28/3/2024 रोजी प्रसारित झालेला आहे, पब्लिक झालेला आहे. आपण इथे पाहू शकता, महा बीए बीएससी बीएड फोर इयर इंटिग्रेटेड कोर्स सीईटी सॅटर्डे 18/May 2024, म्हणजेच आपली आगामी जी सीईटी आहे बीएड सीईटी, तर ती 18/5/2024 रोजी होणार आहे. ह्या त्याच्या नवीन तारीख म्हणजेच अपडेटेड डेट्स आहेत, ज्याला आपण रिवाइज्ड डेट्स असं म्हणतो. तर याची आपण तयारी करत आहोत. यासाठी विद्यार्थी मित्रो, आपला जो सिलॅबस आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईटवरती हा सिलॅबस आपल्याला अवेलेबल असलेला पाहायला मिळतो. त्याला स्क्रॉल करून आपण आपली जी इच्छित सीईटी आहे म्हणजेच इंटिग्रेटेड बीएड सीईटी त्यावरती जायचं आहे. वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला बीए बीएड बीएससी बीएड सीईटी म्हणजेच इंटिग्रेटेड बीएड सीईटी याचा सिलॅबस पाहायला मिळतो. आपण इथे पाहू शकता, मार्किंग स्कीम सिलॅबस अँड मार्किंग स्कीम फॉर बीए बीएड बीएससी बीएड म्हणजेच इंटिग्रेटेड बीएड. तर फोर इयर कोर्ससाठी आपल्याला हा सिलॅबस आहे. तर सर्वप्रथम सिलॅबस आपला टेबलच्या स्वरूपात आहे. सिरियल नंबर पहिला कॉलम, सेक्शन्स म्हणजे विभाग आपण त्याला म्हणूया किंवा घटक टॉपिक आपण त्याला म्हणूया. त्यानंतर थर्ड कॉलम, नंबर ऑफ क्वेश्चन्स, त्या घटकामधून किती प्रश्न विचारले जातील. मार्क्स पर क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील आणि एकूण मार्क किती असतील म्हणजेच मॅक्झिमम मार्क्स. तर जनरल नॉलेज हा आपला पहिला सेक्शन आहे, घटक आहे. यासाठी आपल्याला विद्यार्थी मित्रो 40 प्रश्न या घटकातून आपल्याला विचारले जातील. प्रत्येक प्रश्न एक गुण म्हणजेच 40 गुणांचा आपल्याला पहिला घटक आहे तो म्हणजेच जनरल नॉलेज, ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो. त्यानंतर मेंटल ॲबिलिटी, तर यातून आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न एक गुण म्हणजेच 30 प्रश्न 30 गुण असं याचं विभाजन आहे. आणि टीचर ॲप्टिट्यूड, शिक्षक होण्यासाठी शिक्षक अभिव्यक्ती म्हणजेच शिक्षक कल चाचणी, ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड म्हणतो, या घटकातून आपल्याला तब्बल 30 प्रश्न विचारण्यात येतील. प्रत्येक प्रश्न एक मार्क्ससाठी, तर 30 मार्क तिसऱ्या घटकासाठी म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूडसाठी आहेत. म्हणजेच जनरल नॉलेज 40 मार्क, मेंटल ॲबिलिटी 30 मार्क, 70 मार्क टीचर ॲप्टिट्यूड, 30 मार्क म्हणजेच 100 मार्क. तर 100 मार्कचा पेपर आपला असणार आहे, त्यासाठी 100च प्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो कंटेंट्स ऑफ सेक्शन्स, तर त्या त्या घटकातला म्हणजेच आपला पहिला जो घटक आहे, पहिला जो टॉपिक आहे जनरल नॉलेज, तर या जनरल नॉलेजचा सिलॅबस काय आहे तो आपण पाहूया. तर बेसिक जनरल नॉलेज, तर बेसिक जनरल नॉलेज या अनुषंगाने आपल्याला विचारण्यात येणार आहे. त्यामध्ये मग काय, तर बुक्स अँड ऑथर्स म्हणजेच पुस्तके व त्यांचे लेखक, तर जे ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत, काव्यखंड आहेत, याचे लेखक कवी आपल्याला विचारण्यात येतील. त्यानंतर अवॉर्ड्स अँड ऑनर्स म्हणजेच पारितोषिकं असतील, बक्षीस असतील, जसं की नोबेल प्राईज असेल, बुकर मॅक्सेसे पुरस्कार असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, असे विविध जे पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्रो, त्या त्या खेळामधले त्या त्या क्षेत्रामधले पुरस्कार आणि त्या संदर्भात असणारे पारितोषिक, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर इम्पॉर्टंट नॅशनल डेज, ज्याला आपण राष्ट्रीय दिन असं म्हणत असतो, तर त्यासाठी राष्ट्रीय दिन आपल्याला विचारण्यात येतील. पर्सन इन न्यूज, तर चर्चेत असणारे जे लोक आहेत त्या लोकांविषयी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील. म्हणजेच प्रसिद्ध व्यक्ती असं म्हणूया आपण, व्यक्तिमत्व म्हणूया. त्यानंतर इम्पॉर्टंट करंट इव्हेंट्स, चालू घडामोडी. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान याशी निगडीत असणारे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील. त्यानंतर जनरल सायन्स अप टू SSC लेवल, 10वीपर्यंतचे SSC लेवलपर्यंतचे जनरल सायन्स आपल्याला विचारण्यात येईल. तर त्या अनुषंगानेसुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर फेरियस इन्व्हेन्शन्स, ज्याला आपण शोध म्हणतो, शोध व त्यांचे संशोधक हेही आपल्याला पाठ करावे लागतील. त्यानंतर टेक्नॉलॉजी, विविध जे तंत्रज्ञान आहेत
त्या तंत्रज्ञानाशी निगडीत प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, हिस्ट्री अप टू SSC लेवल, तर 10वीपर्यंतचा जो आपला इतिहास आहे यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. प्रामुख्याने महाराष्ट्राचा इतिहास तसेच भारताचा व फार तुरळक प्रमाणात आपल्याला जगाचा इतिहास याबद्दल आपल्याला पाहावा लागेल. तो SSC लेवलचा असेल 10वीपर्यंतचा. त्यानंतर ज्योग्राफी अप टू SSC लेवल, आपल्याला भूगोलाची तयारी जी आहे प्रामुख्याने महाराष्ट्र म्हणजेच आपले राज्य व भारत म्हणजेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रश्न जे भूगोलावर विचारले जातात प्रसिद्ध प्रश्न आपल्याला पाहावे लागतील, अभ्यासावे लागतील. त्यानंतर इंडियन सिव्हिक्स अँड इकॉनॉमिक्स, तर भारतीय नागरिकशास्त्र व अर्थशास्त्र यावर आधारित सुद्धा आपल्याला तयारी करावी लागेल. त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताचे संविधान विथ रेफरन्स टू एज्युकेशन, एज्युकेशनशी निगडीत जे कलम आहेत ते कलम आपल्याला अभ्यासावे लागतील. संविधान व शिक्षण या संदर्भातल्या बाबी आपल्याला अभ्यासाव्या लागतील. त्यानंतर आपला दुसरा जो घटक आहे विद्यार्थी मित्रो, तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण मानसिक चाचणी किंवा बुद्धिमत्ता असं म्हणतो. यावर आपल्याला 30 प्रश्न विचारण्यात येतील. हे प्रश्न कसे असतील? दिस सेक्शन एम्स टू जज द रिझनिंग पॉवर अँड ॲक्युरेसी इन थिंकिंग. तर जे इंटिग्रेटेड BEd करू इच्छितात विद्यार्थी, त्यांच्यामध्ये थिंकिंग पॉवर कशी आहे, रिझनिंग पॉवर कशी आहे, त्याची ॲक्युरेसी म्हणजेच अचूकता कशी आहे, हे या परीक्षेचं मेंटल ॲबिलिटीचं मुख्य ध्येय आहे. म्हणजे त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला यातून विचारले जातील. दिस सेक्शन विल कवर द एरियाज लाईक रिझनिंग, रिझनिंग ॲबिलिटी जी आहे ती यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. स्टेटमेंट अँड कन्क्लुजन म्हणजेच विधान व निष्कर्ष यावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर लेटर अँड नंबर सिरीज, तर अक्षरमाला व अंकमाला नंबर सिरीज यावर आधारित प्रश्न विचारले जातील. ॲनॉलॉगी, साम्यपणा, त्यानंतर फाइंड आउट मॅन आउट, वेगळेपणा, क्लासिफिकेशन आपण ज्याला म्हणतो, वर्गीकरण आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे सर्वसाधारण जे गणितावर आधारित जे प्रश्न येतात, गणितातल्या सामान्य क्रिया यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यानंतर लॉजिकल प्रॉब्लेम्स, तर लॉजिक लावायची काही प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, लॉजिक लावून सोडवायचे प्रश्न यावर आधारित प्रश्न विचारले जातील. कोडिंग अँड डिकोडिंग, ज्याला आपण सांकेतिकरण व विसांकेतिकरण असं म्हणत असतो, त्यावर आधारितही प्रश्न विचारले जातील. तर तब्बल 30 प्रश्न विचारले जातील या घटकातून. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, मेंटल ॲबिलिटी मानसिक चाचणी आपल्याला 30 गुणांची आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, यातून आपल्याला 30 प्रश्न येतील. टीचिंग ॲप्टिट्यूड विल कवर द एरियाज लाईक ॲटिट्यूड टुवर्ड्स एज्युकेशन, तर आपला शिक्षणासंदर्भात जो दृष्टिकोन आहे तो आपला कसा आहे हे तपासण्याचं काम हे टीचिंग ॲप्टिट्यूड क्वेश्चन्स करतील. त्यानंतर स्टुडंट अँड टीचिंग प्रोफेशन, आपला जो शिक्षकांचा जो व्यवसाय आहे, तर शिकवणे आपण त्याला म्हणूया, तर शिकवण्यासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातील. लिडरशिप क्वालिटीज इन टीचर, शिक्षकामध्ये असणारे नेतृत्व गुण. त्यानंतर इमोशनल अँड सोशल ॲडजस्टमेंट ऑफ टीचर, तर शिक्षकाची जी सोशल ॲडजस्टमेंट करण्याची प्रवृत्ती असते, त्यानंतर इमोशनल ॲडजस्टमेंट करण्याची प्रवृत्ती असते, त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. इंट्रापर्सनल रिलेशन्स अँड इंट्रापर्सनल स्किल, तर व्यक्ती अंतर्गत येणारे जे नातेसंबंध असतात, त्यानंतर त्यांची वागणूक असते ज्याला आपण वर्तणूक असं म्हणतो, त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. जनरल अवेअरनेस अँड इंटरेस्ट इन टीचिंग, तर आपला जो सामान्य अवेअरनेस आहे, जनरल अवेअरनेस, तसेच आपला जो टीचिंगमधला इंटरेस्ट आहे, यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, पहिला जो गट आहे त्यावर आधारित आपल्याला 40 प्रश्न, त्यानंतर दुसऱ्या गटावर मेंटल ॲबिलिटीवर 30 प्रश्न व टीचर ॲप्टिट्यूड 30 प्रश्न, असे आपल्याला एकंदरीत 100 प्रश्न 100 गुण यासाठी असणार आहेत. काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली, द क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विथ 4 ऑप्शन्स, तर प्रत्येक प्रश्नाला विद्यार्थी मित्रो आपल्याला 4 ऑप्शन्स असतील, त्याला नंबरिंग असेल 1, 2, 3 आणि 4. दरवेळेस ह्या 4 पैकी फक्त एकच उत्तर करेक्ट असेल तर तो ऑप्शन आपल्याला काय करायचा असतो, परीक्षेत नोंदवायचा असतो. त्यानंतर देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग, कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही, हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला सांगता येईल. म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग आपल्या परीक्षेसाठी नाही, जी की इंटिग्रेटेड BEd CET 2024 आहे. त्यानंतर द टाईम अलॉटेड इज 1 hour 30 minutes, तर आपल्याला दिलेला जो वेळ आहे विद्यार्थी मित्रो तो किती आहे, तर 1 तास आणि 30 मिनिट, तर आपण सरळ सरळ त्याला 90 मिनिट्स असं म्हणूया. तर आपल्याला 100 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो 3 सेक्शनमध्ये मिळून, आणि ते 90 मिनिटात सोडवायचे आहेत, म्हणजे तब्बल आपल्याला 54 सेकंद एक प्रश्न सॉल्व करण्यासाठी मिळणार आहेत. त्याचा आपण पुरेपूर वापर करून आपले 100च्या 100 प्रश्न आपल्याला
सीईटीचे काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर द टाईम अलॉटेड इज 1 hour and 30 minutes, दॅट इज 90 minutes. आफ्टर दॅट वन द क्वेश्चन्स विल बी इन इंग्लिश ॲट मराठी लँग्वेज. तर विद्यार्थी मित्रो, सामान्य बी एड सी ई टी जी आहे, ज्याला आपण जनरल बी एड सी ई टी म्हणतो, सेम तसाच पॅटर्न आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. द्विभाषेमध्ये आपल्याला पेपर असणार आहे, एकतर इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. म्हणजेच इंग्लिशमधला जो प्रश्न असतो विद्यार्थी मित्रो, तो आपल्याला ट्रान्सलेट करून, भाषांतरित करून मराठीत आलेला असतो. त्याप्रकारे आपल्याला दोन भाषेमध्ये प्रश्नपत्रिका आपल्याला सलग पाहायला मिळणार आहेत. सर्व 100 च्या 100 प्रश्न इंग्लिश व मराठी दोन्ही भाषेतून असणार आहेत. त्यानंतर मोड ऑफ एक्झामिनेशन इज ऑनलाईन. ही जी परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रो आपली 18 मेला, ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजेच आपला सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आपण ज्याला म्हणत असतो, सी बी टी आपल्याला काय करायची आहे, द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला इंटिग्रेटेड बी एड सी ई टी 2024 याचा अभ्यासक्रम पाहायला मिळतो. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. तसेच विद्यार्थी मित्रो, आपले हे जे तिन्ही कंटेंट आहेत, म्हणजेच जनरल नॉलेज, मेंटल ॲबिलिटी आणि टीचिंग ॲप्टिट्यूड, हे सेम कंटेंट आपल्याला बी एड सी ई टीला असलेले पाहायला मिळतात. ते बी एड सी ई टीचे व्हिडिओसुद्धा आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण बी एड इंटिग्रेटेड व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.